आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. घाटगे यांनी मिळवले 30 गुंठ्यात 72 टन ऊस उत्पादन. गुरुदत्तच्या थेट बांधावर मार्गदर्शनाचा घेतला लाभ. नमस्कार, कृषी क्रांती कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मी स्वागत करते. आजच्या कृषी क्रांती कार्यक्रमात आपण पाहणार आहोत टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे चिंचवाडचे शेतकरी बबन घाटगे यांनी केवळ 30 गुंठ्यात Co8032 या जातीचा 72 टन ऊस पिकवलेल्या ऊस शेतीची माहिती. तालुक्यातील ऊसाचे एकरी उत्पादन 100 टनाच्या वर जाण्यासाठी टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या शेती विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या थेट बांधापर्यंत खते, बियाणे, औषधे यासोबतच शेती विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतात. गुरुदत्तच्या या ऊस विकास योजनेमुळे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादनात ही भरघोस वाढ होत आहे. गुरुदत्तच्या कारखान्याच्या विशेष मार्गदर्शनामुळे चिंचवाडचे शेतकरी बबन घाटगे यांनी Co8032 या ऊसाचे 30 गुंठ्यात 72 टनाचे उत्पादन घेतले. मी चिंचवाडचा बबन घाटगे आहे, शेतकरी असून माझ्या 308 गट नंबरमध्ये 8032 ह्या जातीची मी लागण केलेली होती व ती गुरुदत्त कारखान्याच्या गळीतास 17-18 हंगामामध्ये गेलेले व त्याचं उत्पादन 30 गुंठ्यामध्ये 72 टन एकरी सर्वसाधारण 96 टनाप्रमाणे उतारा मिळालेला आहे. व याकरता गुरुदत्त कारखान्याचे जे स्टाफ असतील अधिकारी यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळं याचं मला चांगलंच फळ मिळालेलं आहे. ऊसाची लागण करण्यापूर्वी श्री घाटगे यांनी टोमॅटोचे पीक घेतले होते. त्यानंतर ते शेत नांगरून 15 बैलगाड्या शेणखत टाकले, 4 फूट सरी काढून रोप लागण केली. सदर क्षेत्रामध्ये ऊस लागण करण्यापूर्वी मी टोमॅटोचं पीक घेतलेलं होतं. सर्वसाधारण मे महिन्यामध्ये टोमॅटोचं पीक निघाल्यानंतर डबल पल्टीच्या सहाय्यानं ट्रॅक्टरच्या नांगरट केली. त्यानंतर 15 दिवस गेल्यानंतर एकरी सर्वसाधारण 15 बैलगाड्या शेणखत आम्ही टाकून घेतलं. त्यानंतर परत एक वेळ नांगरट केली. नांगरट केल्यानंतर मे महिन्याच्या अखेरला रोटावेटर मारून सर्वसाधारण जूनच्या 25 तारखेच्या दरम्यान सऱ्या सोडण्यात आल्या. त्यानंतर स्वतःचे रोपं तयार करण्यात आलेले आहेत. ती रोपं सर्वसाधारण जुलै महिन्याच्या 8 तारखेच्या दरम्यान आम्ही 4.5 फुटीच्या सरीमध्ये 1.5 फूट अंतराने लागण केली. व लागणीनंतर जे काय सुरुवातीला लागवडचे जे क्षेत्र आहे किंवा इतर जे काय आहे ते कारखान्याच्या सहाय्यानं मला मिळत गेलं. लागणीच्या वेळी त्यांनी गुरुदत्त कारखान्याच्या सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर केला. लागणीच्या वेळी गुरुदत्त कारखान्यामार्फत खताचा मात्रा 3 पोटी सेंद्रिय गुरुदत्त शुगरचे सेंद्रिय खत, त्यानंतर 2 पोटी इफको 10-20-20 व 10 किलो गंधक असं मिक्स करून बेसल डोस टाकण्यात आलेला होता. पहिला घाटगे यांनी लागण केल्यानंतर 80 दिवसांनी बाळ भरणी तर 120 दिवसांनी मोठी भरणी केली. या दोन्ही भरणीसाठी त्यांनी गुरुदत्त कारखान्याने शिफारस केलेल्या खतांची मात्रा दिली. त्यानंतर दिवसांना सर्वसाधारण बाळ भरणी 80 दिवसांनी सर्वसाधारण सदर बाळ भरणीसाठी 2 पुटी महादत 10-24-24-0 व 1 पोत पोटॅश बुरटा
पोटॅश वापरण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या भरणीच्या वेळी त्या भरणीसाठी सर्वसाधारण 120 दिवसात लागवड टाकण्यात आलेली होती. ती अशी होती की 3 पोटी 10 20 20 महादन 2 पोटी व गुरुदत्त शुगर जे सेंद्रिय खत तयार केलेलं आहे ते 3 पोटी टाकण्यात आले होते. त्यानंतर मंगलाजी सूक्ष्म अन्नद्रव्ये अमोनियम सल्फेट 1 पोत प्रत्येकी एक मॅग्नेशियम सल्फेट असं मोठ्या भरणीच्या वेळी भट्टी लावून मिक्स करून त्यामध्ये आदल्या दिवशी झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी ते रानात वापरून त्यानंतर मातीत मुजवलं गेलं. उसाच्या उत्पादनासाठी त्यांनी कारखान्याच्या ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला. सर्व क्षेत्राला ठिबक सिंचनाने पाणी व कारखान्याची विद्राव्य खते दिली. नंतर या जमिनीसाठी सर्वसाधारण नदीचं अधिक विहिरीचं असं दोन्ही पाणी त्याला मिळत गेलं. पाटपाणी अधिक गुरुदत्त कारखान्यामार्फत ठिबक सिंचन केलेलं आहे. त्यातून 12 61 परत 0050 1919 अशी त्यामधून ड्रिपमधून खतं सोडण्यात आलेली होती. कॅल्शियम नायट्रेट असं ज्या ज्या वेळेला जे जे मार्गदर्शन अधिकारी येऊन करतील त्या पद्धतीने हे आम्ही राबवत गेलं. त्यामुळेच हे इथपर्यंत एवढं मोठं यश मिळालंय. उसासाठी खताच्या मात्रेसोबत त्यांनी 6ABGA याच्या 4 फवारण्या आणि 3 अळवण्या घेतल्या. आता या कारखान्याच्या कामगार स्टाफ किंवा अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार आम्ही सर्वसाधारण 4 फवारणे आम्ही उसाला दिलेले. त्यामध्ये 6BA GA अमोनिकॉम्बी कारखान्याचे असलेले ते जीवाणू 3 4 फवारण्या केलेल्या आहेत सर्वसाधारण 3 दिवसाच्या 3 आठवड्याच्या अंतरानं व अळवणी 3 अळवण्या केलेल्या आहेत 30 दिवसाला. मग कारखान्याचं ग्रोमिक्स गोगरी नासं जे काय आहे का ते आम्ही वापरलेलं आहे. त्याचाही चांगला आम्हाला उपयोग दिसतोय. त्याचा रिझल्ट चांगल्यापैकी दिसतो. घाटगे यांनी घेतलेल्या उच्चांकी ऊस उत्पादनासाठी कारखान्याच्या शेती विभागाचे विशेष मार्गदर्शन लाभले त्यामुळे मी हे उत्पादन घेऊ शकलो असे घाटगे यांनी यावेळी सांगितले. मी ऊसाचं पीक घेत असताना आमच्या गुरुदत्त कारखान्याचे शेती अधिकारी विजयराव जाधव साहेब यांनी पण मार्गदर्शन केलंच, परंतु क्रमशः घोरपडे साहेब आमच्या कारखान्याचे ऊस विकास अधिकारी तसेच आमच्या जयशिंपूर सेंटरला असणारे कुलभूषण गाडवे साहेब अग्रिवर्शियर तसाच तेथील स्टाफ विशाल दळवी या सर्वांनी मिळून मला सर्वसाधारण 8 दिवसाला येऊन आमच्या पिकं त्या जमिनीमध्ये येऊन स्वतः पाहणी करून त्याला काय लागतं आहे किंवा फवारणी कुठली करायची आहे मग तुमचं लागवडीचं किंवा असू दे किंवा इतर काय जरी झालेलं असलं तरी त्याचं त्यांनी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं. त्यामुळं आत्तापर्यंत माझ्या जमिनीमध्ये कुठंच असं काय उत्पन्न निघालं नव्हतं आणि हे गुरुदत्तनं एक माध्यम चांगलं काढलेलं आहे. त्यासाठी ह्याचा वापर प्रत्येक शेतकऱ्यानं करावा. आणि जाता जाता मी एक सांगून जातो की जाधव साहेबाचं ह्यामध्ये मोठं योगदान आहे, कारण त्यांनीच हे आत्तापर्यंत जे राबवत गेलं त्यामुळं आत्तापर्यंत ही आमच्या कारखान्याला त्यातून मग मुख्य जर म्हणायचं झालं तर आमचं गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन साहेब एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल गाडगे साहेब अशा मोठ्या व्यक्तींनी आम्हाला मार्गदर्शन दिल्यामुळं आमचं इथपर्यंत त्यांनी मिळालेलं आहे. गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास योजनेमुळे मला हे अपेक्षित उत्पादन घेता आले त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी गुरुदत्तच्या ऊस विकास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी श्री घाटगे यांनी केले. तर पुढील
हंगामासाठी मी माझे 3 एकर क्षेत्र गुरुदत्ताच्या मार्गदर्शनाखाली घेतले असून सध्या त्या ऊसाच्या 14 पेक्षा जास्त कांड्या तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. गुरुदत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे जे शेतकरी असतील त्यांनी हे जे काय कारखान्यामार्फत राबवलेलं ऊस विकास असेल किंवा बालापर्यंत खतं मिळत असतील किंवा इतर सर्व सामग्री मिळत असेल याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं मला चांगल्या ह्यानं वाटते आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं. कारण आत्तापर्यंत असं मी 98 टनापर्यंत कधीच माझ्या जमिनीमध्ये गेलो नव्हतो. तरी जास्तीत जास्त ह्याच सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन अशा पद्धतीचं 100 असेल किंवा 110 असेल अशापर्यंत टनेज वाढवण्यास कारखान्याचं स्टाफ बऱ्याचपैकी प्रयत्न करत आहे आणि आता आम्हाला त्याचं यश आलेलं आहे. त्यामुळं आता मी पुढल्या वर्षी सर्वसाधारण 3 एकर क्षेत्रामध्ये यांचं आता मी मार्गदर्शन घेतलेलं आहे. आता सर्वसाधारण माझा 68 ऊस 14 कांड्याचा तयार आहे. त्या पद्धतीनं आता मी करत आलेला आहे. त्याबद्दल सगळ्या ज्या आमच्या जे काय गुरुदत्त कारखान्याचे स्टाफ असतील किंवा अधिकारी असतील त्यांचं मी आभार मानतो. गुरुदत्तचे ऍग्री ओव्हरसिअर कुलभूषण गाडवे यांनी आठवड्यातून एक वेळी श्री घाटगे यांच्या प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन केलं. नमस्कार, मी कुलभूषण सुकुमार गाडवे, ऍग्री ओव्हरसिअर, श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकेवाडी. श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकेवाडी या कारखान्याच्या वतीने माननीय आमच्या कारखान्याचे चेअरमन माधवराव गाडगे साहेब, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर साहेब राहुलजी गाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक सेंटरमध्ये प्रत्यक्षिक प्लॉट राबवत आहे. त्यामध्ये प्रत्यक्षिक प्लॉट राबवत असताना आम्ही असू द्या किंवा आमचे ऊस विकास अधिकारी असू देत किंवा शेती अधिकारी असू देत आम्ही सर्वजण कमीत कमी आठवड्यातून एक दिवस सदरच्या प्रत्यक्षिक प्लॉटला भेट देऊन त्यांना प्लॉटवर जाऊन प्लॉटची माहिती घेऊन ऊसाची परिस्थिती बघून त्यानुसार आम्ही त्यांना खतांची मात्रा लागणारे औषधे त्याचबरोबर लागवडीचा डोस देत आहे. त्यामध्ये आता आम्ही चिंचवड गावामध्ये गळीत हंगाम 2017-18 करिता बबन अण्णा घाटगे यांचा आम्ही प्रात्यक्षिक प्लॉट केला होता. तरी सदर शेतकऱ्याला 30 गुंठ्यामध्ये 72 टनाचे उत्पादन मिळालेलं आहे. यामध्ये 86-32 या ऊसाचा वापर लागण त्यांनी केलेली होती. त्यामध्ये लागण करतेवेळी त्यांनी स्वतः मे महिन्यामध्ये ऊसाची रोपे तयार केलेली होती. रोपे आम्ही साधारणतः 8 जुलैमध्ये त्यांनी 4.5 फुटी सरीमध्ये 1.5 फुटाच्या अंतरावर त्यांनी रोपांची लागण केलेली आहे. श्री घाटगे यांना ऊस लागणीपासून ते ऊस तोडणीपर्यंत विविध फवारण्या तसेच हुमणीबाबत शेती विभागाने चांगले मार्गदर्शन केले. रोप लागणीपासून ऊस तुटेपर्यंत आम्ही दर आठवड्याला गुरुवारी त्यांच्या प्लॉटवर जाऊन त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. सदरचे प्लॉट माळावरचे असल्यामुळे तिथे हुमणीचा प्रादुर्भाव थोडा आम्हाला आढळला. त्यामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे आम्ही कारखान्याच्या माध्यमातून युनिगोल्डचा वापर करून हुमणीचा प्रादुर्भाव त्यांचा कमी केलेला आहे. त्याचबरोबर सदर शेतकऱ्यांनी म्हणजेच बबन गाडगे या शेतकऱ्यांनी आमच्या कारखान्याच्या ज्या ज्या सूचना आहेत त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन असू दे, खत व्यवस्थापन असू दे किंवा कीड व रोग व्यवस्थापन असू दे हे आमच्या सूचनेनुसार केल्यामुळे सदर शेतकऱ्याला 86-32 या ऊसाचे 30 गुंठ्यामध्ये 72 टन म्हणजे सरासरी एकरी अंदाजे 96 टनापर्यंत त्यांनी पोचलेले आहेत. त्यामुळे मी इतर शेतकऱ्यांना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना माझे एक आव्हान आहे की गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास योजनेमधून तुम्ही ऊस विकास योजनेचा लाभ घेऊन तुम्ही प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये तसेच खतांचा वापर गुरुदत्त कारखान्याच्या खतांचा वापर करावा. गुरुदत्ताच्या ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा झाला असून एकरी उत्पादन 100 टनाच्या पुढे जात असल्याची माहिती यावेळी ऍग्री ओव्हरसिअर श्री गाडवे यांनी सांगितले. त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना एक प्रति एकरी 3 अळवणी देतोय. त्या अळवणीमध्ये जैविक अळवणी देतोय. त्यामध्ये PSB असू दे, ॲसिटोबॅक्टर असू दे किंवा KMB असू दे यासारख्या जीवाणूंचा आम्ही शेतकऱ्यांना वाटप करतोय. त्याचबरोबर कारखान्यामार्फत त्रिमूर्ती सेंद्रिय खत, त्रिमूर्ती गांडूळ खत ह्याचा आम्ही एकरी 3 बॅग एका लागणीच्या डोसवेळी भरणीच्या डोसवेळी असं देतोय. ज्या त्या स्टेजनुसार ज्या त्या म्हणजे ऊस पिकाच्या रिक्वायरमेंटनुसार
आम्ही त्यांना देत पोच करतो आहे, तेही बांधापर्यंत पोच करतो आहे. त्याचबरोबर आम्ही फवारणीमध्ये जे ए 6BA 2420 असू दे किंवा IBA असू दे याच्यासारखे संजीवके आम्ही फवारणीमध्ये शेतकऱ्यांना देतो आहे. त्याचबरोबर आम्ही पावसाळी डोस म्हणून अमोनियम सल्फेट व मुरोटा पोटॅसचाही शेतकऱ्यांना लाभ देतो आहे. तरी माझी एक विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना की जास्तीत जास्त ऊस गोरदत्त कारखान्याला नोंद करून ऊस विकास या योजनेचा लाभ घ्यावा व आमच्या कारखान्याच्या ऊस विकास योजनेतून प्रत्यक्ष प्लॉट करावे ही नम्र विनंती. सेंटर निहाय प्रत्येक गावामध्ये गुरुदत्तचे शेती मदतनीस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांचाच फायदा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे होत आहे. मी विशाल दळवे चिंचवड या गावी गुरुदत्त कारखान्यामार्फत शेती मदतनीसचं काम पाहतो. आम्ही ऊस विकासच्या अंतर्गत चिंचवड गावामध्ये बबनराव भाडगे यांचा प्लॉट डेमो म्हणून केला होता, त्यासाठी लागणारं मार्गदर्शन आमचे ऊस विकास अधिकारी मान्य घोरपडे साहेब, शेती अधिकारी जाधव साहेब, तसेच ॲग्रीओर सेल आमचे जयसिंगपूर सेंटरचे गाडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना खताचे रासायनिक खत असू दे, सेंद्रिय खत असू दे किंवा जैविक खत असू दे, फवारणी असू द्यात हे आम्ही वेळच्यावेळी हे घाडगे यांना पोच करत होतो. तसेच प्रत्येक गुरुवारी आम्ही त्यांना व्हिजिट देऊन त्यांच्या प्लॉटची पाहणी करून वेळच्यावेळी कारखान्यामार्फत आम्ही त्यांना मार्गदर्शन करत होतो. गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास योजना तसेच शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन केलेले मार्गदर्शन याचा फायदा शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनामध्ये होत आहे.